पूर्ण आहे। तर आजचा जो इश्यू आहे कालच्या लोकसत्ताच्या लोकरंग मधला हा एक इश्यू आहे, तो आहे निसर्गावतार आणि हवामान कल्लोळ। तर ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे तर ती आत्ता नुकतीच जी आपली 3 ते 5 मध्ये COP 27 जी होणार आहे, तर कॉप म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, जी की कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही एक अशी मीटिंग आहे जी UNFCCC द्वारा आयोजित केली जाते, आणि त्याच्याद्वारे जे पण आपलं हवामान आहे म्हणजे आपलं जे चेंज होत आहे किंवा जे ग्लोबल वॉर्मिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे पण प्रदूषणाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यावरती मात कशी करायची किंवा त्याला प्रदूषणाला कमी कसं करायचं, हे सगळे जे कंट्रीज आहेत म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज किंवा अंडर डेव्हलप कंट्रीज, ते एकत्र येऊन ठरवतात की कशा प्रकारे आपण हवामान जे आहे आपलं कमी प्रदूषण करण्यासाठी जे आहे आपण प्रयत्न करू शकतो। तर त्याच्यासाठी कार्बन इमिटिंग हा एक प्रश्न आहे, तर कार्बन इमिटिंग कार्बन कसं कमी इमिट करू शकतो आणि त्याच्यासाठी जे आहे त्यांनी 3 पार्ट केलेले आहे, Annex 1, Annex 2 आणि Annex 3 कंट्रीज, असे त्यांनी 3 पार्ट केलेले आहे। तर त्याच्यामध्ये जे असतं, जर त्या पहिल्या ज्या कंट्रीज असतात तर त्याच्यामध्ये डेव्हलप्ड कंट्रीज असतात, तर त्या काय करतात की ज्या अंडर डेव्हलप्ड कंट्रीज असतात किंवा डेव्हलपिंग ज्या कंट्रीज असतात त्यांना जे आहे तर ते मनी आणि जे आहे टेक्निकल जे मशिनरीज आहेत ते प्रोव्हाइड करतात, कशासाठी तर जे इमिशन होतं ते कंट्रोल करण्यासाठी। आणि डेव्हलपिंग कंट्रीज जे आहे तर ते त्या जे आहे तर जे इमिशन होतं कार्बन इमिशन तर ते कमी करण्याचा प्रयत्न करतात त्याद्वारे। तसं जर पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त इमिशन कार्बन इमिशन किंवा ग्लोबल वॉर्मिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते सगळ्यात जास्त डेव्हलप्ड कंट्रीजद्वारा केले जातात, पण त्याचा जो प्रयत्न आहे कार्बन इमिशन कमी करण्याचा किंवा प्रदूषण कमी करण्याचा हा सगळ्यात जास्त डेव्हलपिंग कंट्रीजद्वारा केला जातो। तर हे ज्या हा जो आहे हा जो इश्यू आहे हा त्याच्यावरतीच आहे की COP 27 याच्या आधीची सगळ्यात पहिली COP 1 जी आहे ती 1995 इथे कुठे करण्यात आली होती, UK मध्ये झाली होती सगळ्यात पहिली। आता मागच्या वेळेसची जी आहे COP 26 तर ती जी आहे ती ग्लासगो मध्ये ती पण UK मध्येच करण्यात आली होती, आणि ह्या वेळेसची जी आहे तर ती COP 27 ती इजिप्त मध्ये आहे ती करण्यात आलेली आहे 3 ते 5 ह्या तारखेला नोव्हेंबर महिन्यातल्या शार्म इल शेख ह्या शहरामध्ये इजिप्तमध्ये ही COP 27 जी आहे तर ती जी आहे कंडक्ट करण्यात येणार आहे, तर याच्यामुळे करण्यात आली आहे। तर याच्यामधले जे इश्यूज आहेत ते ह्या लेखामध्ये देण्यात आलेत, त्याच्यातले काही फॅक्च्युअल पॉईंट्सही आणि त्याची पार्श्वभूमी आपण पाहिली आणि त्याचे काही फॅक्च्युअल पॉईंट्स आपण ह्या लेखामधले आता बघून घेऊयात। तर याच्यात काय दिलेलं आहे त्यांनी की आता जे क्लायमेट आहे आपलं ते वर्षानुवर्षांनी आता चेंज होत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे काय परिणाम होतोय बाकीच्या देशांवरतीही आणि डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप कंट्रीजवरती काय परिणाम होतोय, मग अंडर डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत त्यांनी त्यांचा जो कोणता ग्रुप बनवलेला आहे तर तो कसा त्याच्यावरती रिॲक्ट करतोय, किंवा मग जे आहे की बाकीचं पण हे काय नॅशनल फॉरेस्ट प्रकल्प जे चालू आहेत ते पण हे त्यांनी त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्याला जे मी अंडरलाईन केलेलं आहे तर ते आपण पॉईंट्स पहिले घेऊयात। तर त्याच्यात काय दिलेलं आहे की 500 वर्षांनंतर युरोप खंड पहिल्यांदाच शुष्क झालेला आहे, कधी ना आटणाऱ्या युरोपातील नद्या आटत चाललेल्या आहेत। हे कशामुळे होते तर हे त्याच्यामुळेच होते की जे आपलं प्रदूषण वाढत चाललेलं आहे आपल्या पूर्ण वर्ल्ड मधलं त्याच्यामुळे हे होते। त्यानंतर जे आहे इजिप्तमधील शर्मल शेख शहरात 6 ते 18 जे आहे नोव्हेंबर 2022 या कालावधीत जागतिक हवामान बदल परिषद भरणार असून त्याला जगातील 198 राष्ट्रांचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे, त्यात जगाचे हवामान उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर धनिक राष्ट्रांनी अपरिमित हानी या विनाशाची भरपाई द्यावी हा मुद्दा 2007 बाली परिषदेत पहिल्यांदा चर्चेत आला। तर असा प्रश्न आपल्याला कदाचित विचारण्यात येऊ शकतो की सगळ्यात पहिले जे आहे तर ते अपरिमित हानी या विनाशाच्या भरपाईचा जो आहे मुद्दा कोणत्या परिषदेत विचारण्यात आला, तर ती आहे 2007 बाली परिषद, हे त्याचं इथे आन्सर असेल। त्याच्यानंतर जे आहे अजून एक प्रश्न तयार होतो इथे 2015 पॅरिस परिषदेत भरपाईस मान्यता मिळाली, 2021 ग्लासगो परिषदेत कोणत्या देशांना किती कधी व कशासाठी निधी दिला जावा हे निश्चित करण्यात आले।
2021 ची जी परिषद आहे तर त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की कोणत्या देशाला आणि किती निधी देण्यात यावा जेणेकरून जे आहे ते कार्बन इमिशन किंवा जे प्रदूषण जे आहे ते कमी करण्यात येईल. त्याच्यानंतर गरीब देशांचा जो आहे V20 हे जे आहे ही गरीब देशांची एक गरीब देशांचा ग्रुप आहे. त्यांनी एक स्वतंत्र गट त्यामध्ये स्थापित केलेला आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, कोस्टारिका, इथिओपिया असे बरेच देश जे आहेत तर त्या V20 ज्या देशांमध्ये आहे तर ते सामील झालेले आहेत. त्यामध्ये इंडिया आहे का तर नाही. G77 म्हणजे जे आहे भारत, इंडोनेशिया, इराण आदी ही जे देश आहेत त्यांनी सुद्धा ह्या देशांना पाठिंबा दिलेला आहे. तर आपल्याला असा प्रश्न विचारू शकतात की V20 ह्या देशांमध्ये इंडिया हा सामील आहे का तर नाही. पण G77 जो ग्रुप आहे त्यामध्ये इंडिया आहे आणि चायना पण आहे. आणि विशेष म्हणजे ह्या देशांनी जो V20 जो ग्रुप आहे जो नेमका जो आहे प्रस्थापित करण्यात आलेला आहे तर त्याला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे त्यांची जी उद्दिष्टे आहेत किंवा त्यांचं जे काही आहे तर त्याला G77 ह्या ग्रुपने पाठिंबा दिलेला आहे. आणि पुढे जे आहे तर ते आणि सगळ्यात चांगलं जे आहे 2050 पर्यंत जग कार्बन शून्यतेकडे म्हणजे आणावं अशी जी आहे ही जी परिषद आहे COP 27. तर याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की 2050 पर्यंत सर्वांनीच जे आहे कार्बन शून्याकडे न्यावं असं त्यांनी एक टार्गेट ठेवलेलं आहे. हे पण आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात की म्हणजे किती कोणत्या 2030, 2050, 2040 असं ते ऑप्शन मध्ये देऊ शकतात की कोणत्या इयर पर्यंत जे आहे तर ते जे कार्बन इमिशन शून्यापर्यंत नेण्याकडे कल आहे म्हणून किंवा जे आहे तर ते त्यांनी म्हणजे टार्गेट किती कोणत्या इयरचं ठेवलेले तोपर्यंत कार्बन जे आहे ते शून्यापर्यंत न्यायचं आहे. त्यानंतर 35 वर्षापूर्वी राष्ट्रीय 1000 या करिता अरण्य निर्मिती आणि भविष्यासाठी वृक्ष प्रदेश हे प्रकल्प चालू केले जात आहेत. म्हणजे याच्यामध्ये जे दिलेले तर याच्यामध्ये काय ऑप्शन दिलेले आहे की सगळ्यात जास्त जे आहे जागतिक जी म्हणजे आपण ओळखू शकतो की त्याचे म्हणजे क्लायमेट चेंज होण्याचे किंवा कार्बन इमिशन जास्त होण्याचे काही जे आहे इंडिकेटर्स असतात जसे चिन्ह असतात तर ते काय दिलेले आहे त्यांनी बदलणारं पाऊसमान, हिमालयातील वितळणाऱ्या हिमनद्या आणि वाढतं कर्ब उत्सर्जन हे जे आहे हे त्याचे चिन्ह आहेत की ज्याच्यामुळे दक्षिण आशियाई देश हे अधिक जे आहे आपत्ती कारण बनलेले आहेत हे आपल्याला ओळखून येतं. तर असे ऑप्शनही देऊ शकते राज्यसभा किंवा कोणतीही एक्झाम आणि त्याच्यामध्ये ते विचारू शकतात की खालीलपैकी कोणते जे आहेत ते ऑप्शन्स आहेत की क्लायमेट चेंज त्याच्यामुळे ओळखू येते. त्यानंतर 1987 साली नॅशनल फॉरेस्ट प्रकल्प चालू झाला असून 520 चौरस किलोमीटरचा भाग अरण्यमय झाला आहे. कुठे तर हे इथे गोजाटो या संस्था सहभागी झाल्या आहेत. आणि तिथेच म्हणजे युके मध्ये जे आहे तर नॅशनल फॉरेस्ट प्रकल्प चालू झाला असून 520 चौरस किलोमीटरचा भाग अरण्यमय झाला आहे. तर हे जे आहे म्हणजे युके मध्ये इतकं सुंदर एक त्यांनी म्हणजे जसं आपण आपले केजरीवाल जे आहेत दिल्लीचे जे आहेत CM तर त्यांनी जसं एक प्रकल्प म्हणून म्हणू शकत नाही आपण एक थीम चालू केली होती की ऑड आणि इवन. तर त्या दिवशी ऑड डे असेल तर त्या दिवशी जे आहे तर ऑड ज्या नंबर प्लेट असतील तर त्यांनी सायकल घेऊन जायचं आणि व्हेकल्स आपले घरी ठेवायचे. आणि इव्हन डे ज्या दिवशी असेल त्या दिवशी त्यांनी व्हेकल्स आपले घरी ठेवायचे इव्हन नंबरवाले आणि त्या दिवशी त्यांनी सायकल घेऊन जायचं. तर तसा जो प्रकल्प आहे तर तशी जी थीम आहे तशी युके वाल्यांनी चालू केलेली आहे. म्हणजे युकेच्या शहरांमध्ये जसं त्यांनी जसं तिथे सगळ्यात जास्त सायकलचा यूज होतो त्याच्यामुळे जे कार्बन इमिशन कमी होतो. आता तुम्ही म्हणाल की सगळ्यात जास्त कार्बन इमिशन तर इंडस्ट्रीजमुळे होतो किंवा बाकीचे जे मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत त्याच्यामुळे होतो किंवा बाकी पण असे सोर्सेस आहेत की ज्याच्यामुळे कार्बन इमिशन होतो. पण एक प्रयत्न आपण ज्याला म्हणू की व्हेकल्सद्वारे जे कार्बन इमिशन होतं
की त्याच्यामुळे जे सर्वात जास्त प्रदूषण होतं ते आपण रोखलं जाऊ शकतं. आणि आपल्या हातात तर ते आहे ना, आपण आपलं जे आहे डेव्हलपमेंट ती तर थांबू शकत नाही, पण आपण व्हेइकल्स यूज करणं कमी करू शकतो. आपल्यापैकी बघा कितीक जण सायकलवर येतात, मी स्वतः. आपण कुणीही असा प्रयत्न आठवड्यातून एक दिवस सुद्धा आपण पायी चालत नाही, आपल्या व्हेइकलचा यूज आपण करतोच. पण तसं नाही, युकेने एक छान जो आहे थीम चालू केलेली आहे की तिथे सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ 68 करोड का काहीतरी लोक जे आहेत तर ते तिथे सायकल यूज करतात. त्याच्यामुळे कार्बन इमिशन खूप जास्त कमी होतो आणि जे आहे प्रदूषण कमी होण्याला त्याचा जो आहे हातभार लागतो. तर ह्याचं जे नेक्स्ट पेज आहे त्याच्यावरती तेच दिलेलं आहे की कशा प्रकारे आपण कार्बन इमिशन कमी करू शकतो. आता ही कॉप जी आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 27, तर याच्यामध्ये तेच ठरवण्यात आलेलं आहे की 2050 पर्यंत आपल्याला कार्बन इमिशन शून्य करायचं आहे. तर त्याचे जे पॉईंट्स आहेत तर मग कशा प्रकारे करायचं, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे की आपण समजा जे आहे एक तर ऑड इव्हन थीम यूज करू शकतो, किंवा मग आठवड्यातून एक दिवस व्हेइकल नाही यूज करायचं, छोटे छोटे करून आपण पुढे जाऊ शकतो. तर हा जो आपला आजचा इश्यू होता हा आज कम्प्लीट झालेला आहे की निसर्ग अवतार आणि हवामान कल्लोळ, म्हणजे कशा प्रकारे हवामान बदलते. हवामान बदलणं म्हणजे फक्त हिवाळा पावसाळा चेंज होणं याला नाही म्हणत. हवामान बदलणे म्हणजे काय की 30 वर्षांपासून जे हवामान चालू आहे कंटिन्युअसली, म्हणजे बघा आधी कसं व्हायचं की बरोबर जून म्हणजे जून मध्ये आपली स्कूल ज्यावेळेस सुरू व्हायची त्यावेळेस बरोबर पाऊस पडायचा, पण आता कसं होतंय जुलै महिना जरी उजाडला तरी पण पाऊस पडत नाहीये, म्हणजे याला काय म्हणतात हवामान बदल याला असं म्हणतात. जसं आपण पाहत होतो की नोव्हेंबर महिना सुरू झाला की नोव्हेंबर कशाला ऑक्टोबरच्या एंडिंग जरी सुरू झाली तरी पण तेव्हा खूप ऑक्टोबरच्या 15 तारखेनंतर पासूनच जे आहे थंडी पडायला सुरुवात व्हायची, म्हणजे हिवाळा सुरू व्हायचा. पण आता काय होतंय नोव्हेंबर महिना अर्ध्याच्या वरती उलटून गेल्यावर सुद्धा थंडी पडण्याचं नाव नाही घेते का, तर याला म्हणतात हवामान बदल. हे कशामुळे होतंय, कारण की कार्बन इमिशन होते. कार्बन इमिशनमुळे काय होते की आपल्या देशातला जो हिमालय आहे, हिमनद्या आहेत किंवा हिमालय जो आहे तर तो जो आहे वितळतो आहे. त्यामुळे काय होतंय की कोण म्हणजे वरती जे आहे तर ते जे आहे पाऊस पडण्याचं म्हणजे काही सुमारच राहिलेलं नाही, कोणत्या महिन्यातही पाऊस पडतोय, कोणत्या महिन्यातही जे आहे तर ते म्हणजे पूर येतोय. त्याच्यामुळे जे आहे पिकांचंही नुकसान होते, त्यामुळे जे आहे पिकांचं नुकसान झाल्यामुळे जे आहे पुन्हा महागाई वाढती, पुन्हा मग त्याच्यासाठी काय होतंय की शहरीकरण होते. शहरीकरणामुळे म्हणजे ते एकात एक गुंतलेली प्रत्येक गोष्ट आहे बघा, की क्लायमेट चेंज होतंय, मग नंतर मग शहरीकरण होते, मग त्याच्यामुळे कार्बन इमिशन होते, लोक शहराकडे येतात, म्हणजे काय होतं की फॅक्टरी आणि जे आहे कंपनीत जे आहे त्याच्यामध्ये ते काम करायला जास्त सुरुवात करतात, त्यामुळे काय होतं जास्त कार्बन इमिशन होतं, म्हणजे जास्त कंपनीज ज्या आहे निर्माण होतात, जास्त फॅक्टरीज निर्माण होतात. माझं त्याच्याकडे माझं तसं म्हणणं नाही आहे की जास्त फॅक्टरीज आणि कंपनीज ह्या निर्माण होऊ नयेत म्हणून, पण जे आहे मी एक सायकल सांगतेय तुम्हाला की कसं होतंय म्हणून. आणि शेतीचा जो आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऱ्हास होतोय, कारण की जे आहे क्लायमेट चेंज झाल्यामुळे पिकाचं खूप जास्त नुकसान होते. आपण पाहतोय की जर आता सोयाबीन जे आहे ते तोडून ठेवलेलं होतं, पण त्या काही काही ठिकाणी खूप जास्त पाऊस झाला त्यामुळे त्या सोयाबीनचं पूर्ण जे आहे नुकसान झालं. आणि जे नुकसान भरपाई भेटते त्याचं तो काही प्रश्नच नाही, कितीक भेटणार नुकसान भरपाई. 1 लाखाचं सोयाबीन असेल तर 50 ते 60 हजारापर्यंत नुकसान भरपाई भेटते. तर जे आहे ते नुकसान होत चाललेलं आहे. क्लायमेट चेंजमुळे इतके प्रॉब्लेम होत आहे, आपल्या इंडियामध्येच इतके प्रॉब्लेम होत आहे, तर वर्ल्ड लेवलवरती किती प्रॉब्लेम होत असतील. त्यामुळे COP 27 जी आहे तर त्यामध्ये याच्यावरती म्हणजे जे आहे की कार्बन इमिशन कसं कमी करता येईल. दरवर्षी जी होते COP 26 मागच्या वर्षी जी झाली होती ग्लासगो मध्ये त्यामध्ये याच्यावरती जे आहे तर ते एम ठेवण्यात आलं होतं, पण की 2030 पर्यंत 40 पर्यंत आपण जे आहे कार्बन इमिशन कमी करूया. पण ह्यावेळेस जे आहे टार्गेट 2050 ठेवण्यात आलेलं आहे आणि कार्बन इमिशन कशा प्रकारे शून्य करता येईल, कमी नाही तर शून्य करण्यावरती भर देण्यात आलेला आहे. आपण ज्यावेळेस एक्झाम मध्ये पॉईंट्स येतात त्यामध्ये दिले असतं की कमी करण्यावर किंवा मग कार्बन इमिशन जे आहे ते बंद करण्यावर, पण नाही, कार्बन इमिशन जे आहे ते शून्य करण्यावरती 2050 पर्यंत भर देण्यात आलेला आहे. आणि हा जो आपला इश्यू आहे हा आज पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक आठवड्याला एक एक इश्यू घेत जाऊ की हा एन्व्हायरमेंटचा एक इश्यू होता त्यामध्ये सगळंच कव्हर झालेलं आहे की जी 77 का कोणते ग्रुप्स आहे किंवा V20 कोणता ग्रुप आहे. V20 हा अंडर डेव्हलप्ड कंट्रीजचा ग्रुप आहे. G77 जो आहे तो मोस्टली आशियाई ग्रुपचा आशियाई कंट्रीजचा ग्रुप आहे.
आणि बाकीचं जे आहे तर COP27 कुठे झाली, COP27 जी आहे तर ती 6 ते 18 नोव्हेंबरमध्ये होणार आहे 2022, आणि ती कुठे होणार आहे तर इजिप्तला शाम अल शेख ह्या ठिकाणी होणार आहे. तर आता हा इश्यू आपला पूर्णपणे कव्हर झालेला आहे आणि आपण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एक इश्यू घेऊन भेटूया जो अत्यंत आपल्यासाठी महत्त्वाचा असेल आणि अशा प्रकारेच आपण त्याचं एक्सप्लेनेशन पार्श्वभूमी सगळं पाहूया. मला इतके पेशंटला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला जर याची PDF हवी असेल, तसं PDF चं याच्यात काहीच नाही आहे, पण तरी पण याची इन्फॉर्मेशन आणखी हवी असेल तर तुम्ही आमच्या ॲपला जॉईन करू शकता आणि तिथे जाऊन हे जे अंडरलाईन केलेले वर्ड्स आहेत तर ते डाउनलोड करून घेऊ शकता. थँक्यू.